नमस्कार मी डॉक्टर सुषमा देशमुख सिरोतज्ञ नागपूर आज मी तुम्हाला परत एक गोष्ट सांगणार आहे पुस्तक तेच जगावेगळी माणसं आणि जगावया गोष्टी हिंदीमध्ये दोस्त तुझे सलाम आणि इंग्लिशमध्ये हॅट सॉफ्ट टू यू या नावाने ही पुस्तकं उपलब्ध आहेत तर आजची गोष्ट एक खरंच खूप छान आहे म्हणजे एकमेकांना पूरक असणाऱ्या जोडप्याविषयी गोष्ट आहे ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला अशी जोडपी खूप ठिकाणी सापडतील पण हे जोडप खूप विशेष आहे तर गोष्टीचं शीर्षक आहे अरे माझं कुणाला कौतुकच नाही तर गोष्ट चालू करायच्या आधी मी या गोष्टीविषयी काही लाईन्स लिहिलेल्या आहेत जीवनात लाटा वादळी येणारच सुख दुःखांचा लपंडाव चालणारच पण प्रत्येक क्षण जगायचा असतो आनंद जागवायचा असतो फुलवायचा असतो पण हे आयुष्यात प्रत्यक्षात उतरवणारे सुख सगळ्यांना वाटणारे वाढवणारे दुःख फुलासारखे झेलणारे प्रेमाने सगळ्यांचा अगत्य करणारे खळखळून हसणारे आणि हसवणारे तुमच्यासारखे तुम्हीच तर ही गोष्ट आहे आमच्या रोडे काका काकूंची तर रोडे काका काकूंना मी जवळपास पंचवीस ते तीस वर्षांपासून ओळखते अतिशय एकमेकांना अनुरूप असं जोडप आहे काका दिसायला एकदम गोरेपान हँडसम काकू आमच्या गोरेपान छोट्याशा आणि अतिशय सदैव हसणाऱ्या त्यांच्या घरात तुम्ही कधीही पाऊल ठेवा तुमचं शारीरिक मानसिक दुखणं सगळं पळून जाईल असं हे घर म्हणजे सतत हास्याचा झरा तर यांना तीन अतिशय छान मुलं दोन मुली आणि एक मुलगा आणि काका काकूंचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय उमदा स्वभाव सगळ्यांचं प्रेमाने करणार ते तर ही गोष्ट आता मेन सुरू होते काही वर्षांपासून कारण काका काकूंकडे तसंही कसं आमचं जाणं आमचं हॉस्पिटलचं काम संपल्यावरच आम्ही जातो तसे आम्ही फारसं कोणाकडे जात नाही कारण आमची कामं संपेपर्यंत खूप रात्र होते पण त्यांचं नेहमी अगदी आग्रहाचं निमंत्रण असतं की तुम्ही कधी पण या आणि परत तोच आनंद उत्साह आणि अगत्य तर काही वर्षांपूर्वी कसं झालं की वीस वर्षांपूर्वी काकूंना संधिवाताचा त्रास चालू झाला तसा काकू खूप सहनशील सगळं सहन करायच्या पण हळूहळू काय झालं की तो त्रास खूप वाढत गेला त्यांचा अनेक प्रकारचे उपचार झाले आणि ज्यांना हा त्रास आहे संधिवाताचा त्याला रिमाटेड अर्थरायटिस म्हणतो त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे किंवा त्यांच्या कुटुंबियांना पण की हा आजार किती त्रासदायक असतो आणि अतिशय वेदना व्हायच्या हातांना किंवा पायांना हातापायांची बोटं सगळी थोडीशी वाकडी व्हायची सुजायची आणि खूप दुखायचं त्यांना खूप सहन करायच्या त्या सगळ्या ट्रीटमेंट्स घ्यायच्या त्या पण त्या हसत खेळत इकडे जा तिकडे जा सगळ्या डॉक्टरांकडे गेलेलं ते पण वर्णन त्यांचं अगदी रसभरीत वर्णन असायचं पण त्यांना दुःख खूप व्हायचं कधीकधी खूप दुखायचं पण ते आणि काकांचा कसा का विनोदी स्वभाव दरवेळेला काहीतरी विनोद करून त्या आपलं त्यांना समजायचा प्रयत्न करायचे किंवा हसवायचे आणि आम्ही सगळे हसायचो तर आता नेमकं त्याच वेळेला कसं झालं की काका रिटायर्ड झाले काका तसं खूप मोठ्या पोस्टवर होते घरात नोकऱ्यांचा अगदी नेहमी राबता असायचा पण आता रिटायर्ड झाला झालं कसं की काकांच्याही काही मनात आशा असतील आकांक्षा असतील पण काकूंच्या आजारामुळे एकदम ते बांधल्यासारखे झाले काकांनी कधीही स्वयंपाक केला नव्हता काकांनी स्वयंपाक शिकून घेतला अगदी दिवाळीचा फराळ सुद्धा त्यांनी काकूंना विचारून विचारून शिकून घेतलं आणि ते आता करतात किंवा दरवेळेला नवीन नवीन रेसिपीजचे ते ट्राय करतात आणि आम्ही कधीही घरी गेलो चार पाच प्रकारच्या लगेच समोर त्यांच्या डिशेश त्यांच्या यायलाच पाहिजे आणि आग्रहानी खाऊ घाललं कारण काकूंकडून काही हो, होत होत नाही आता पण काका सगळ्या उत्साहाने करतात तर हा त्रास त्यांचा चालूच असायचा आणि तो त्रास वाढतच असतो त्यांचं सांडणं फिरणं काकूंचं सा बऱ्याचदा बंद व्हायचं पण काकू अगदी अगदी आयडियल पेशंट जे त्यांना सांगितलं व्यायाम अगदी व्यायाम करणार हातांचे व्यायाम करणार पायांचे बोटांचे करणार आणि हसत खेळत राहणार चार लोकांना फोन करणार चार काय दहा लोकांना करत असेल दिवसातून आणि सगळ्यांशी चौकशी करणार आणि बोलणार त्याच्यामुळे त्यांचं दुखणं त्या तशाच अगदी ऍडजस्ट करून घ्यायच्या सगळं काही दुखलं तरी तर पण हे सुद्धा दैवाला पाहलं नाही हे दुखणं झाल्यानंतरच एक पाच वर्षातच काकूंना स्तनाचा कॅन्सल झाला आणि काकूंचं ऑपरेशन करावं लागलं आणि त्यांचा कसा त्यांच्या मुलावर म्हणजे माझ्या पतीनं म्हणजे डॉक्टर सुधीर देशमुख यांना मुलगाच मानलाय अगदी गाढा विश्वास अगदी क्रोसिनची गोळीसुद्धा ते विचारून घेतील आणि सगळ्या जगाला ते सांगतील की एक बुक असूल घ्या बरं होऊन जातं हा त्यांचा नेहमीचा उद्देश असतो तर हे सुद्धा त्यांनी हसत खेळत ऑपरेशन करून घेतलं त्याचाही त्यांनी त्रास त्यांनी दाखवून दिला चेहऱ्यावर अगदी त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे तर त्रास थोडा जास्त होता त्याच्यामुळे त्यांना किमोथेरपी पण लागली पण काकूंनी त्रास खूप व्हायचा चेहऱ्यावरून दिसायचा पण खूप सहज त्यांनी स्वीकारला आणि आज गेली जवळपास पंधरा वर्ष झाली त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना पण अगदी हसत खेळ सगळं त्या आणि व्हायचं कसं की खरंच किमोचा त्रास खूप जास्त होतो पेशंटना त्यांनी मग केसांचा वेणीचा छान बॉबकट केला साडीला फाटा दिला आणि सगळं पंजाबी ड्रेसमध्ये आला आणि मस्त आलं की परत सगळ्यांना येणं जाण्याचं विचारणं सगळं करणं सगळं असायचं हे सगळी दुखणी त्यांची चालू होती आणि वरचे हे काही आता हा त्रास त्यांचा आटोक्यात आला पण संधिवाचा तर त्रास मात्र त्यांना आजी जाणवतो गुडघे सुचतात त्यात परत इतकं त्यांचं की चालणं बंद झालं म्हणून आता काही वर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी परत त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन करून घेतलं तर हे सगळे इतकं एका पाठोपाठ एक चालू आहे आणि आता कसं शरीर पण तसं साथ देत नसतं पण त्यांचं मन म्हणजे सगळ्यांना हा आदर्श वाटला पाहिजे किंवा कसं इतके आजार आलेले इतक्या व्याधी असताना माणूस किती आनंदाने आणि सहजतेने स्वीकारत आणि दुसऱ्यांना जगायला शिकवतं म्हणजे एक साधं एक्झाम्पल एकदा त्यांच्या मुलीने मला सांगितलं की ते कुठेतरी घेऊन त्यांना फिरायला गेले होते आणि त्यांना तर ते चालायला त्रास व्हायचा म्हणून त्यांनी व्हीलचेअर रोड त्यांना नेलं आणि एका ठिकाणी गार्डनमध्ये त्यांना जायचं होतं तर त्यांना तिथं जाता येत नव्हतं ते म्हणे की ठीक आहे आम्ही आईला तिथंच थांबवलं आणि आम्ही म्हणालो की आम्ही आलोच थोड्यात आणि तिथे पाच मिनटं त्या म्हणाल्या मी इथंच थांबते आणि आम्ही जेव्हा परत आलो दहा मिनटामध्ये आम्हाला आई दिसलीच नाही आम्ही बघितलं तर एक मोठी गर्दी दिसली तर तिथे गर्दीमध्ये आई आपली मस्त दहा लोकांना जमून गप्पा आहे तर त्यांना अशी कोणाची ओळख लागत नाही मस्त त्या कोणाशी पटकन मैत्री करतात ते हे सगळं चालू असताना मी एकदा काकांना सहज म्हणलं की खरंच काकून खूप सहन केलं आणि काकूनही म्हटलं काकू मानलं मी तुम्हाला इतके सगळे आजार तुमच्या आयुष्यात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून चालू आहेत हो पण तुम्ही किती हसत सगळ्यांना तोंड देत आहे आणि सगळ्यांचा उत्साह वाढवताय काका एकदम म्हणाले काय आहे हे अरे सगळेजण येत ते प्रत्येकजण हिचंच कौतुक करतं म्हणे माझं कोणी कौतुकच नाही करत मी किती त्रास सहन केला हा मी सगळं माझ्याही मनात होतो की इकडे जा तिकडे जा रिटायर्ड नंतर पण सगळं मला करावं लागलं आणि परत हिची रोजची बघ बघ ऐकतो म्हणे मी आणि हसायला लागले मग आम्ही म्हणलं की काका म्हणलं काका तुम्ही तर खरे हिरो आहात खरंच हिरो आहे ते तर काका म्हणाले काय पण माझं कोणाला कौतुकच नाही मग म्हणलं नाही आम्हाला सगळ्यांना तुमचं खूप कौतुक आहे आणि तुमच्या दोघांचंही खूप कौतुक आहे आणि तुम्ही असेच आनंदात हसत राहा आणि लोकांना खरंच एक एक्झाम्पल देण्यासारखं हे जोडप आहे आजही तुम्ही कोणीही जाऊन त्यांना भेटा मस्त काका काकू अगदी हसत तुमचं स्वागत करतील अगदी खात्री आहे मला आणि खरंच अनुभव घेऊन पहा धन्यवाद